दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किती दिवस म्हणाय लागलेले आहे बघा. पाठी मागली गेली फुटली गेली तरी पाठी मागली म्हणतात, माठी मागली गेली तर फुटली म्हणतात. हो म्हणतात का नाही, हे घटका यंत्र चालत आलेलं आहे. आज भरते उद्या रिकामे होते, आज भरते उद्या रिकामे होते. सगळे भरलेले उद्या रिकामी होणार आहेत. आम्ही आज भरलेलो प्रत्येक जण रिकाम आज नाही उद्या होणार आहे साहेब. ओ ओण्या जो सूर्य आहे, आज सूर्य उगवला असेल, आज लाल दिसत असेल, परंतु हेही तुम्ही आम्ही ओळखून घेतलं पाहिजे. जो सूर्य उगवताना लाल दिसतो तोच सूर्य 12 तासानं मावळताना सुद्धा लाल दिसणार आहे. म्हणजे उगवला जो जन्माला आला तो मरणार आहे निश्चित आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं 12वा ठरलेलं आहे. त्याचं बारसं झालं ना त्याचं 12वा ठरलेलं आहे. मग या दोन्हीच्या बीच मध्ये तुम्हाला काय करायचंय? दोन अक्षरामध्ये तुम्ही एम ए. आम्ही फार मोठ नाही. जल एकदा जन्माला येणे आणि म म्हणजे मरणे. दोन्हीच्या अक्षरामध्ये तरी सुद्धा आम्ही म्हणतोय आम्हाला मरणच नाही. आम्हाला काय किती वर्ष आहे माहिती नाही. आम्ही भक्ती करतो का नाही, अहो करतो का नाही, कशी करतो भक्ती? काळेपिठी जरा आहे का नाही? हो आहे काय? माझ्या हातात काळेपिठी आहे का नाही? अहो आहे का नाही? सगळ्यांनी बघितली का नाही? आहे ह्याच्यात काळे आहेत का नाही? याला गंध काय का नाही? आहे का नाही? मग माझं उपरण पेटलं का? का अरे काळेपिठी नाही का माझ्याकडे? हो माझ्याकडे काळेपिठी आहे का नाही गुरुजी? मग काय पिटली नाही? तरी सुद्धा पेटवण्याचा प्रयत्न मी करतोय तुमच्या समोर. पेटती का नाही? का मग तुमची आमची भाग आहे भक्ती गुरुजी, सरळ आहे का? सगळी वाढायला लागल्यात बरं, अजूनही कोणी पेट ना बरं. गुरु एकच सांगतात, जे फिरवतोस ना फक्त उरपाट कर आणि फक्त मार, फक्त मार, फक्त तू करतोस ना ते फिरीव. फिरवलंय का कुणी? नाही. अजून काड्या वड्यात बसलोय. काड्याच्या पेट्या संपल्या, स्मशानामध्ये वाट लागली, स्मशानामध्ये जायची वेळ आली, तरी सुद्धा अजून पेटना झालंय. आम्ही पेटवलं, दुसऱ्याने पेटवलं, हर हर गायची शिपूट घरून वर गेला, तरी सुद्धा आम्ही सावध झालो नाही. मग सावधान व्हायचं कधी? सावधान 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 रे, सावधान 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 रे, हे सावधान 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 रे. समाधान पाहिजे. जगाचा प्रत्येक प्राणी सुखासाठी प्रयत्न करत असतो. मुंगी सुद्धा असून दे, साखर नाही मिळाली की चावते. प्रत्येक प्राणी, मनुष्य प्राणी ते सोडून द्या. ओ मग सुख आहे कुणाकडे? विषय आहे माझा. सुख कुणाकडे आहे गुरुजी? बघा आमचं बघा, हे थोडं सावकर भेटलेत, सावकर बसलेत युट्यूब वाले. नाव काय आहे? सावकर माने, सावकर माने. आम्हाला सुख पाहिजे ना, मला आनंद पाहिजे ना. मग सुख कुणाकडे आहे? आता सांगितलं, सुख कुणाकडे आहे? देवाकडे आहे. देवाकडे आहे म्हणून आम्ही उपास तपास करतो. देवा पण कुठल्या देवाकडे? जो देव धरता येत नाही, जो देव टाकता येत नाही, जो देव बघता येत नाही, अशा देवाचा तुम्हाला भक्ती करायची. मग ती कुणाच्या मार्फत करावी? तुम्हाला हो एखादी काय झालं?
शिवने बसवा बसवा शिवने शिवने बसवा बसवा शिवने शिवने बसवा बसवा शिवने शिवने बसवा बसवा शिवने काय विषय आलाय माझा सुख पाहिजे मला आनंद पाहिजे तुम्ही आम्ही भक्ती करतो तुम्ही आम्ही नाम घेतो तुम्ही आम्ही भजन करतो तुम्ही आम्ही प्रवचन करतो तुम्ही आम्ही कीर्तन करतो सगळं करतो प्रपंच करतो मग कशानं करावा देहानं करावी की मनानं करावा हुशार लोक आहेत तिथले कशानं करावा जगन्नाथ महाराज देहानं करावा कशानं करावा देहानं करावा कशानं करावा देहानं करावा काय भजन करता तो हा विठ्ठल बरवा देहानं करावा मनानं कुठं आहे मी आज मी इथं प्रवेशन करतो आज मी मनानं कुठे आहे हसुळ्यामध्ये मी आज मनानं कुठे आहे मुंबईमध्ये मी आज मनानं कुठे आहे आणि कुठे पंढरपुरामध्ये इथं देहानं प्रपंच करायचा नाही देहानं प्रपंच करायचंय आणि मनानं परमार्थ करायचंय आम्ही मनानं काय करतो प्रपंच प्रपंच करतो आणि देहानं परमार्थ करतो सुख नाही मिळत हो आम्ही कोणी केला पाहिजे सांगा परमार्थ कशानं करायचंय मनानं आणि आम्ही परमार्थ कशानं करतो देहानं आणि मनानं अजूनही म्हणतात आता मगाशी सांगितलं आठपा आम्ही जेवण केलेलं आहे अरे जेवण अजूनही पोट भरलेलं नाही आम्ही अनेक जन्मामध्ये पोट भरतो तीन तिसांना खाली होतोय त्याची काळजी एवढी पण आयुष्य जाते पळ पळ तुझला कैसे कळे ना 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 ऐ दोन दिवसाच्या तनुरे साठी दोन दिवसाच्या तनुरे साठी तू आलास पाहुणा तुझला कैसे कळे ना कमी होते भूक थांबली का भूक भागली का एवढं खाऊन तसं समाधानासाठी ज्या ज्या गोष्टी आम्ही करतो सुखासाठी करतो अजूनही तुमची आमची भूक थांबली का नाही माझी तळमळ आहे मला तळमळ लागलेली आहे कशाची गुरुजी सुखाची अहो लागली का नाही लागली का नाही मग तळमळ भेटायची असेल तर आम्ही म्हणत नाही संतच म्हणतात सुखासाठी करीसी तळमळ रे सुखासाठी करीसी तळमळ सुखासाठी करीसी तळमळ सुखासाठी करीसी तळमळ तरी पंढरीसी जाय एक वेळ तरी पंढरीसी जाय एक वेळ मग तो अवघात सुखरूप होती मग अवघात सुखरूप होती मग तो अवघात सुखरूप होती किती वेळा पंढरीला जाय सांगितले साहेब आणि आम्ही किती वेळा जातो पायाला फोड आलं मी तरी 15 दिवसानं जातो अरे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये बसून बसून दुग्नाला घट्ट पटलं तरी सुख नावाची बाईच भेटलेली नाही आम्ही सांगितलं का त्यांनी याचा अर्थ पंढरीला जायचं नाही का गेलंच पाहिजे कशासाठी जायचं सुख पाहिजे आणि ते सुख कोणाकडे आहे त्यांनी सांगितलंय पंढरीमध्ये आहे कुठल्या पंढरीमध्ये आहे कुठल्या पंढरीमध्ये देह तो पंढरी आत्मा हा विठ्ठल म्हणतो अभंग म्हणतो ओ महाराज पोद्दार महाराज म्हणतो अभंग सगळं म्हणतोय अर्थ घेतला का शब्द घेतला शब्द घेतला अर्थ घेतलाच नाही मगाशी मी आता मी सांगतो मी आल्याबरोबर आलो साहेब इथे खाली त्या ह्याच्यात कुणाच्यात होतो संजीवच्यात संजीवच्यात आंघोळ केली सगळं झालं परंतु संजीवच्यात मला इतकी ताण लागलेली होती इतकी ताण लागलेली होती ओ खोरेकर महाराज संजूला सांगितलं बाबा पाणी आण
संजूने सांगितलं बायकोला, बायकोने सांगितलं दुसऱ्याला, तोपर्यंत आले तर रंगा पाटील, रंगा पाटलाला सांगितलं, रंगा पाटलाने सांगितलं मधुला, मधुने सांगितलं त्या दीपकला, दीपकने सांगितलं त्या घोडेवाल्याला, घोडेवाल्याने सांगितलं सगळ्यांनी सांगितलं अजूनही साहेब पाणी आलेले तुम्ही लेट ना आला म्हणून तुम्ही नव्हता. कुणी राम भावला अजूनही पाणी आलेले नाही. माझं ऐकलं का नाही गुरुजी? ऐकलं ऐकलं का? ऐकणं ऐकलं पण ऐकणं घडलं नाही. सगळं ऐकतो, कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, भजन ऐकतो, देवाला जातो आणि करतो, माळा घालतो, गुरु घालतो, ऐकलेलं काम केलेलं आहे. ऐकणं कधी घडले? इथं ऐकणं गरजेचं आहे. मला ताण लागले. ऐकलंय सगळ्यांनी, 100 लोकांनी ऐकलंय बघा सगळ्यांनी, अजूनही पाणी आलेले नाही. ताण भागणार कधी? अहो तार भागणार कधी? पण इथं मगाशी आलो आणि ते कुठल्या आमच्या मातीच्या कुठली नवलाई मातीच्या तिथं गेलो एक दर्शनला आला. त्याला बोलता येत नाही, तो मुक्का होता. त्याला ऐकू येत नाही, किंडा होता. तिनं दर्शन घेतलं. आता दर्शन घेतल्यानंतर ताण लय लागलेले सगळ्यात श्रेष्ठ ताण भक्त. त्याला फक्त सांगितलं ते पोरग पळत गेलं आणि एका घरातनं तांब्या भरून आणला. मह्यातलं किंड कोण, मुक्क कोण आणि भैर कोण? हो बोला बोला की तुम्हाला ऐकू येते ना? ऐकू आलं का नाही पाणी आणा म्हणून? ऐकणं घडलं का? मग ऐकणं कुणी केलं? नुसती खून केल्यानंतर, माशी खून गुरुने केल्यानंतर सुख मिळते. तुझी तुला देतो खून, तुला तुझी देतो खून, तुझी तुला 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 देतो खून. देणे होय समाधान, देणे होय समाधान, देणे होय समाधान, देणे होय समाधान, समाधान समाधान, समाधान, समाधान. तुझी तुला देतो खून, तुला तुझी देतो खून, तुझी देतो खून, तुझी तुला देतो खून. तुझी खून कुणा कोण कुणाला देत? खाली आलं असून दे बघा. विषय कुठे आलाय? तुझी तुला देतो मी खून कोण देतात असत? खून कोण देतात? देव देतो का? संत देतात? गुरु देतो? सद्गुरु देतो? सद्गुरु देतो. खून देतो खून. आता खून सगळ्यांनी दिलेले. ओ बंदूकवाला, आम्ही हे शिकारीवाले आहेत इकडे, हे आमची इकडली कंपनी तुमची शिकारीवाले आहेत. आणि कोणतरी मला त्या मधून सांगितलं आमच्या इथला लई शिकारीवाले, चला जाऊया म्हटले. आता शिकारीला जायल्यानंतर आता मला सांगा, बंदूक माझ्याजवळ आहे का नाही? आहे. मी शिकारीला गेलो, बंदूक माझ्याजवळ आहे का नाही? गोळ्या माझ्याजवळ आहेत का नाहीत? उडल्या? कंबरेला पट्टा आहे गोळ्यांचा गुरुजी, हातात बंदूक आहे दोन बारी. फुडणं डुक्कार येते मेल का? बंदूक नाही का माझ्याकडं? बंदूक गुरुजी आहे का नाही? हे बोल नका. अंदू बंदूक आहे का नाही? गोळ्या आहेत का नाही? डुक्कर यायला लागले मेले का? मग त्याला गोळी डुक्कर कशाला मरत? गोळीनं. मग गोळी घेतली केव्हा साहेब आणि फेकली? गुरुजी गोळी घेतली आणि फेकली मेले का डुक्कर? का? अरे नुसतं डुक्कर फेकून मरणार नाही, जी बंदूक आहे दोन बारी, त्या दोन बारीमध्ये आम्ही गोळ्या घालायला लागतील. ही खून सांगतोय कोण? बंदूक शिकवणारा सद्गुरु. ह्या ज्या गोळ्या आहेत ना, हे गोळे ह्याच्यामध्ये घाला. कशामध्ये? 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 सगळ्यांच्या पाठीमाग आसवा लागलेले, डुकरे लागलेले आहेत, अजूनही कुणाचं मेलेले नाही. याच कारण काय? गोळ्या कंबरेलाच आहे आणि बंदूक बी आहे. पण तिला खून देणारा जो सद्गुरु आहे, इकडे बघा कंडक्टर, तो सांगतो हे जी बंदूक आहे ह्याच्यामध्ये दोन गोळ्या घाला. दोन गोळ्या निचं घालून चालणार नाही. खाली काय असतो? साप सुद्धा वडून चालणार नाही. पूर्ण वाघ आलेला आहे. ऐ त्या दोन्ही बंदुक्याच्या मध्ये जी असती माशी, माहित आहे का?
माशीवर लक्ष देऊन जर साप वाढला तर फुटला वाघ मरणार आहे, अस्वल मरणार आहे, नाहीतर मरत नाही. मग तुझी तुला देतो गुण, तुला तुझी देतो गुण, तुझी तुला देतो गुण, तुझी तुला देतो. कुठे साप वाढायचा आहे? कशावर बघून? कुठे आहे ती माशी? ती माशी ते ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या हरिपाठ मध्ये सांगून ठेवलेले आहे. तुम्हा म्हणे देवाची या द्वारी उभा क्षण भरी, देणे मुक्तीचारी साधे मुक्तीचारी साधे देणे मुक्तीचारी साधे हरी मुके मना हरी मुके बोला हरी मुखे मना हरे मुखे मना पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण काय म्हणते. रामकृष्ण हरी. आमची एकतारी भजने आपल्यास आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि शंका असल्यास कमेंट करा. आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा आणि जवळच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.